तर काल मोठ्या उत्साहात वाजत गाजत गणरायाचं आगमन झालं आणि आज राज्यातल्या अनेक भागांमध्ये दीड दिवसांच्या गणपतीला निरोप दिला जाईल. मुंबईमध्ये दीड दिवसांच्या गणेशाचं विसर्जन जुहू चौपाटीवरती होणार आहे, त्यामुळे जुहू चौपाटी पर्यटकांसाठी आज दुपारनंतर पूर्णतः बंद असेल. विसर्जनासाठी होणारी गर्दी विचारात घेता पोलिसांनी इथे मोठा बंदोबस्तही तैनात केलाय. चौपाटीवरनं आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सत्यम सिंगनं. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या जयघोषसोबत आज मुंबईत दीड दिवसाचे गणपती बाप्पाचे विसर्जन होणार आहे. आपण आहोत सध्या मुंबईच्या जुहू चौपाटीवर पाहिलं तर आपण दृश्य या ठिकाणी दीड दिवसाच्या गणपती बाप्पाचे विसर्जनाची पूर्ण तयारी झालेली आहे. आपण दृश्यामध्ये पाहिलं तर जुहू चौपाटीवर मोठ्या संख्येमध्ये आज पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. खरं तर या ठिकाणी गणेश भक्तांची मोठी गर्दी होतात, याच्याच पार्श्वभूमीवर कुठली घटना घडू नये त्यासाठी देखील मोठ्या संख्येमध्ये मुंबई पोलिसांनी CCTV आपण पाहिलं तर दृश्यामध्ये लावलेली आहे. सध्या या ठिकाणी आपण जुहू चौपाटीचं पाहिलं दृश्य, पूर्ण विसर्जनाची तयारी आहे मुंबई महानगरपालिका किंवा मुंबई पोलिसांकडून पूर्ण करण्यात आली आहे. या ठिकाणी संध्याकाळी गर्दी असेल याच्याच पार्श्वभूमीवर मोठ्या संख्येमध्ये जुहू चौपाटीवर CCTV पोलिसांनी लावली आहेत. कॅमेरामॅन हेमंत कदम सोबत सत्यम सिंग, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट.